कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वेळे अगं काय करतेस, कशाला स्वतःला ती इचिंग जा माझे इचिंग जा. नेची सोबत मी किती वाईट वागले, आपल्या श्रीनुक नाकारला तिने आणि निनाजवर प्रेम केला म्हणून मी ती कशी विश्वास दिले. माझ्या नाराजीची शिक्षा देवांनी काळजी देऊ नको होती, नको होती. देवा जागा या ना, असं काय माझ्यावर येऊ दे, माझ्यावर येऊ दे. शांत हो लाले, लाले लाले आधी शांत हो. हे बघ, तू जसा विचार करतेस ना तसा विचार आमच्या कोणाच्याही मनात आला नाही आणि यापुढे येणारही नाही. अगं अगं, तू निशीला स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवलंयस. अगं तुझा राग क्षणिक होत आहे, निशीला सुद्धा माहिती आहे. तू उगाच असं अपराधी वाटून घेऊ नकोस हा प्लीज. आणि असं वाटतच असेल या पुढे तू निशीशी चांगलं वागून त्याची भरपाई करून दे, बस दॅट्स इट. आम्ही तरी ना जो अंडा कसा जा ना ताज करा. म्हणतात ना कि नाकापेक्षा ना मोती जड होऊ नको, नाहीतर नाक कापला जाता. ताज झाला कि नाही नीरज, चांगलो पोरगो चांगलो पोरगो म्हणून सगळ्यांनी ते डोक्यावर घेतलं आणि काय झाला, त्याने पण ना इतकी नाटक केली निशीचं प्रेम मिळवण्यासाठी, दादाचा होकार मिळवण्यासाठी गोट्यात राहलो आणि मग निशी सोबत लग्न केलं. आणि आणि आता आता या परिस्थितीत निशी एकटा सोडला. मका सांगा आता काय डोक्याचं प्रेमाचं भूत उतरला. मका सांगा हीच अवस्था जर उद्या श्रीनुची झाली तर याच भीतीन तर मी श्रीनू कोवी सोबत लग्न करूक नाही म्हणतोय. नाही हे बघा, ती पोरगी ना परदेशात शिकून दिलेली हा स्वतंत्र विचारांची हा आणि सगळ्यात महत्वाचा श्रीमंत बापाची एकुलती एक लेख हा. नाही नाही उद्या जर का लग्न झाल्यानंतर असा काय दोघांमध्ये झाला तर माझा गरीब बिचारू लेख गप्प बसेल पण एक शब्द उलटून बोलणार नाही. तो पण ना असाच निशी सारखा दुःखी होईल. अरे देवा माझ्या, कमालेला आले तुझे खरंच कमाल. अरे कुठला संबंध कुठे जोडतेस तू. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.